हरि ओम श्री राम अंबज्ञ। माझं नाव शशिकांत सिंह मोरे, उपासना केंद्र उदगाव वेस्ट मिरज। 2016 अनुभव आहे। मी वैष्णवी देवीला गेलो होतो ट्रॅव्हल्समधून, 40 जणांचा ग्रुप होता। सगळ्यांच्या वरती गेलो, पायऱ्या मोठ्या होत्या अगदी, बऱ्याच जवळजवळ मला वाटतं 10-12 हजार पायऱ्या होत्या। यंग थोडंसं व्यायाम वगैरे करत असल्यामुळं मी जरा भरभर पुढे गेलो, बाकी सगळे जरा ओल्ड एज असल्यामुळं मागं राहिले। भरभर गेलो पुढं, दर्शन घेतलं, पाठीमागे मी आलो आणि तिथं नेमकं काय झालं, रस्ता चुकलो मी। पायऱ्या उतरून येताना मध्ये ह्याच्याला गेलो, आडव्या रस्त्याला कुठं तरी गेलो आणि तिथं वर जाताना आमचे सगळे मोबाईल वगैरे काढून घेतलेले होते। मोबाईल वगैरे काय नव्हते जरा, म्हणजे रूममध्येच आम्ही ठेवले होते। आम्हाला अगोदर सूचना दिली होती मोबाईल वगैरे काय घेऊ नका, आणि आयडेंटिटी कार्ड नाही, मोबाईल नाही, हॉटेलचा पत्ता नाही, अशा वस्तीत आम्ही वर गेलेलो ग्रुपमध्ये आणि मी एकटाच तिथून चुकलो। खाली येत असताना काय तितका लक्षात येणं, उत्तराखंड सारख्या ठिकाणी वैष्णवदेवीला आणि तिथला अनोळखी मार्ग, साधारण एप्रिल महिना आणि गडबडलं तिथं मी। खाली उतरत असताना एक पाठीमागून एक रिक्षा आला, मग त्याला मी हात केला, थांबला तो, काय म्हटलं काय तो, म्हटलं मला खाली जायचं आहे पायथ्याला आणि रस्ता मी चुकलो, म्हटलं मला नेता काय खाली, तर म्हटलं फार अंतर आहे, तुम्ही मध्येच कसं काय आला इथं, खाली जायला तुम्हाला साधारण 500 रुपये लागतील म्हटलं माझ्याकडं, मी 500 रुपये घेईन म्हटलं तुम्हाला खाली सोडायला। मग मी काय म्हटलं, अरे आता आपण एवढं उतरून आलो आहे की थोडे 5-10 मिनिटात आपण पोहोचतोय खाली, उगाच हा रिक्षावाला आपल्याला लुटायला आहे, कशाला आपण हे करायचं, मी तसंच पुढे गेलो चालत। साधारण आणखी 5 मिनिटांनी काय झालं, पाठीमागून दुसरा एक रिक्षावाला आला, अंधारात काय थोडं दिसलं, आणि पूर्ण अंधारात गर्द मला, मी हात करायला तो थांबला, उतरला खाली, म्हटलं अहो तुम्ही इकडे एकटं कुठं चाललाय, म्हटलं मी असं असं खाली गावात जायचं आहे मला आणि आमचा ग्रुप सगळा मागं राहिला आहे आणि मला काय रस्ता कळेल ना। अहो म्हटला गाव फार लांब आहे, म्हटलं साधारण जवळजवळ अजून खाली जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर तुम्हाला जायला पाहिजे म्हटलं, आणि अंधारात इथं तुम्ही असं कसं काय झालं आहे म्हटलं, तुम्हाला आता मागं जायचं म्हटलं तुम्हाला रस्ता गावणार नाही म्हटलं, म्हटलं काय मला आता सोडता का बघा म्हटलं, तर बसा म्हटलं सोडतो, मग पैसे किती घेणार म्हटलं, कारण अगोदरच्याने 500 रुपये सांगले होते, त्यामुळे ह्याला विचारलं मी पैसे किती येणार, तो म्हटला काय तुम्ही द्यायचे द्या म्हटलं, काय पैशाच घ्या, आणि त्यानं मला व्यवस्थित खाली आणून सोडलं आणि मी त्याला खिसला फक्त 50 रुपये काढून दिले, तर ते आभारी म्हटलं आणि तो निघून गेला। म्हणजे सद्गुरु कृपा जी म्हणतात ते, की ते तिथं त्या ठिकाणी, अर्थात बापूंचा जप वगैरे मी म्हणत होतो, तोंडात नाव होतं, पण तो असा अंधार ठिकाणी तो माणूस रिक्षावाला येऊन मला अगदी एकटं असताना मला तिथं अगदी त्याने खाली व्यवस्थित आणून अगदी मी दिलेले 50 रुपये स्वीकारून आणि अचानक तो कुठचा तो निघून गेला। त्याला नाव देखील विचारायचं, म्हणजे विचारायचं म्हणजे तो थांबला नाही, थोडं छटकन थोडं निघून गेला आणि सुखरूपपणे मी तिथून मग खाली आल्यानंतर एकदा मला हॉटेल वगैरे माहिती होतं, मी हॉटेल व्यवस्थित जाऊ शकलो, पण अशा ठिकाणी देखील माझं सद्गुरूने रक्षण केलं, व्यवस्थित मला कुठलीही अडचण नाही येता, काही कशात कसलाही पत्ता नसताना किंवा कसलंही कॉन्ट्रॅक्टचं साधन नसताना इतकं व्यवस्थित आणि सुखरूपणे मी हॉटेलवर पोहोचलो आणि जवळजवळ मी एक पोहोचण्याचं 1 तासाने जवळजवळ ते आमचे मग बाकीचे लोक आले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।